कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मी खूप वाट बघत होते तुझी. आजची नर्मदा आत्या आणि प्रभाकर दादा कसे आहेत? अगदी सुखात आहेत हो दोघे. नर्मदा आता मुलींच्या शाळेत लहान मुलींना अक्षर ओळख करून देते. खरे? हो. एका योग्य निर्णयानं पुरीचं आयुष्य सावरलं, नाहीतर जन्मभर पिचत राहिली असती. पण माझ्या राधेला नाही वाचवू शकले मी. आणि बायो, पुण्यात राहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली माझ्या. बाईला शिक्षण हवे, ती स्वावलंबी हवी. पुरुषाला असो किंवा बाईला, परावलंबित्व आले हे संपलेच सारे. मग मानही झुकते आणि कणाही वागतो. असो, याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. आधी मला सांग, तू आपल्या घरी राहतेस की सासरी? कधी इकडे तर कधी तिकडे. आई जाताना आम्हाला सुलोचना आईंच्या पदरात घालून गेली होती, त्यामुळे त्याही आमचा आई सारखाच सांभाळ करतात. माझाच नाही, सगळ्याच भावंडांचा. सुलोचनेचं कौतुक करतेस, पण सुमन बद्दल काही बोलली नाहीस. आजी तुला माहितीये का, कावेराजी सुद्धा आमच्यावर माया करतात, त्याही आम्हाला हसवतात. आणि सुमन? आजी तुला माहितीये का, त्र्यंबक आजोबा सुद्धा आमचे लाड करतात. सुमनचा विषय शिताफीने टाळतीयस, मला कळलंय. सुमन नीट वागत नाहीये तुमच्याशी, पण होणारा त्रास मनात ठेवून वाद नको म्हणून गप्प राहणे फार थोड्या लोकांना जमते. आवडले मला. याला छानपणाचे वागणे म्हणतात. माणसांना सांभाळून घेण्याचे कसब या वयात तुला जमले, हे चांगलंय. पण एक सांगते, अन्याय होत असेल तर तो गप्प राहून सहन करणे हे चुकीचे, पण योग्य वेळी त्याला वाचाही फोडलीच पाहिजे. किंवा न बोलता तो दूर करण्याचा मार्ग तरी शोधला पाहिजे. शेवटी देवी आईच्या कृपेने सारे समजले आणि सारे दागिनेही परत मिळाले. पण छातीत भरलेली धडकी अजूनही तशीच आहे. बाते आणि बाळकृष्ण दादा असे वागले हे अजून पचनी पडत नाहीये. आता काय होईल बातेचे? मलाही फार बेचैन व्हायला झाले, पण बाळकृष्ण दादाला इकडे आणून चूक तर नाही ना केली. एवढा अभिमान, एवढे कौतुक वाटायचे त्याचे. आपण त्याच्यासाठी जितके करता येईल तितके केले. तो बाळकृष्ण दादा क्रांतिकारक नाही तर चोर निघाला ग. नाही, मी चोर नाही. दादा तू म्हणजे का केलेस बाळकृष्ण दादा? तू नाही म्हटलेस तरी आम्हाला कळले. तू मातेला तूच दागिने चोरायला सांगितले. ओय, चोरी असेच नाव देईल कुणी या कृत्याला?
पण मी देवीला स्मरून सांगतो की ही एक आहुती आहे, स्वातंत्र्याच्या यज्ञात पडलेली एक आहुती. म्हणजे क्रांतीची मशाल हातात घेतली की घरदार ओवाळून टाकायचे असते. 6 महिने दिवाभीताप्रमाणे मी जोगांकडे राहिल्यानंतर जेव्हा घराबाहेर पडलो तेव्हा मला कळले की आपले खूपसे साथीदार मारले गेलेत. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. मला दिसले की माझ्या साथीदारांची बायका पोरे म्हातारे आई वडील अन्ना वाचून पाण्या वाचून मरत आहे. तरी सावकार कर्ज वसूल करतायत. आम्ही लोकांकडे मदत मागायला गेलो तर भीतीने लोक आम्हाला मदत करत नाही. उलट काही लोक शिपायांना आमची नावे सांगून आम्हाला त्यांच्या ताब्यात देऊन इनाम मिळवत आहे. आम्ही पकडले जाऊ या भीतीने आम्ही न खाता पिता रानावनात लपून राहतो. परमेश्वरा हे फार भयंकर आहे. सहा महिने सुरक्षित आणि सुखात राहिल्यानंतर मला माझ्या साथीदारांच्या वास्तवाची दाहकता अधिक तीव्रतेने जाणवली. पण त्यासाठी तू देवीचे आणि गावातल्या बायकांचे दागिने. बयो मी अनेक दिवस या गावात राहिलो, लोकांची सुबत्ता पाहिली. अगं ज्याच्यापाशी ओंजळ भर असते ना त्याच्या ओंजळीतले चिमूट भर घेतले तर त्याला फरक पडत नाही, परंतु कुणाची तरी रिकामी ओंजळ त्या चिमटेनेही भरून जाते. देवीला लोक दान करतात दागिने पैसे धान्य, पण अनेक गरीब पारतंत्र्यातून देशाला सोडवण्यासाठी मरणाऱ्यांना उपाशी राहावे लागते. मला त्यांना मदत करायची होती म्हणून हे सारे केले. पण उमाच्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास त्याचे काय दादा? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.